सासू गायनेकोलॉजिस्ट आहेत, सासरे एमबी डॉक्टर आहेत, माझे मिस्टर पण डॉक्टर आहेत, सगळं चांगलं आहे, पण आपलं स्वतःचं काय हे कुठेतरी बसूच देत नव्हतं. सो असं खूप विचार केला की आपण काय करू शकतो. आता इथे सगळ्या महिला आहेत, कोणाला मेहंदी आवडत असेल, कोणाला काही काही वेगवेगळे ऍक्टिव्हिटी येत असेल, तसं मला काहीही येत नाही. सो खूप विचार केला की मी आता दुसरं काय करू, मला तर जे शिक्षण केलं त्याच्यामध्ये इंटरेस्टच नाहीये, मग काय करायचं. तर मग मला मॅथ्स खूप आवडतो, गणित आणि मॉडेलिंग. तर म्हटलं की मॉडेलिंग मी किती वर्ष करू शकते, त्याला पण काहीतरी लिमिटेशन असेल. सो माझ्या मनात होतं ते मला नाही माहिती, त्यांना माहिती असते, चांगलं माहिती असेल. सो मी विषय गणित निवडला आणि मग म्हटलं की बापरे, मी आय टी इंजिनियर आहे आणि गणित म्हणजे सोसायटीच्या मुलांना शिकवणं, ट्युशन घेणं, म्हणजे सोसायटी काय म्हणाल एवढी इंजिनियर मुलगी आणि ट्युशन घेते. सो माझ्या डोक्यात ते पण विचार चालू होते खूप सारे. मग असंच हे झालं की यूट्यूब चालू करूया आपण, आणि मग यूट्यूब चालू केलं. तर यूट्यूबमध्ये माझा एक प्रयत्न आहे की आत्तापर्यंत आपल्या गणिताला जे टीचर होते, म्हणजे तुम्हाला असतील म्हणून तुम्ही तो प्रश्न विचारला मला, की सगळे असे थोडेशी एल्डर किंवा असे चष्मे लावलेले मोठे मॅम पण अशा, की आपल्याला त्यांना बघूनच जास्त भीती वाटायची आणि मग विषयाची भीती तर नंतर वाटायची, पहिले त्यांना बघूनच भीती वाटायची. बरोबर, म्हणजे खूप लोकांचा अनुभव आहे असं, मी असं कोणालाही नावं ठेवत नाहीये. बट मला एक हे करायचं होतं की माझ्या नशिबाने मला खूप चांगले शिक्षक मिळाले होते. सो मलाही मुलांना तसाच एक शिक्षक द्यायचा होता की जो तुम्हाला तुमच्यातला वाटून तुम्हाला एकदम अशा इझी ट्रिक्स समजावून सांगेल. म्हणजे आता तुमची मुलं छोटी असाल तर टिकटॅक टो खेळत असाल तुम्ही, तो क्रॉस आणि गोलवाला सर्कलवाला गेम, तर तो खेळून पण आम्ही गणित शिकवतो. सो अशा इझी इझी पद्धती मला तिथे आणायच्या होत्या, म्हणून मग मी यूट्यूब चालू केलं. खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. 10 महिन्यामध्ये कदाचित माझे 7-8 हजार सबस्क्रायबर झाले होते. आणि मी ज्या टेबलच्या ट्रिक्स टाकते त्या ट्रिक्स एकदम व्हायरल व्हायला चालू झाल्यात. आणि मग माझे 100K 200K आता जवळजवळ 7 लाखापर्यंत आपण पोहोचतोय, काही महिन्यातच 1 मिलियन होती. सो अशा गोष्टी मला नवीन नवीन करायला आवडतात आणि मला ते लोकांना ते ऍक्च्युली आवडतंय की ह्या एकदम जी तुम्हाला म्हणजे कुठला तर आता कॉम्पिटेटिव्हच्या खूप मुलं मला फॉलो करतात. कॉम्पिटेटिव्हच्या ज्या गोष्टी करायला तुम्हाला 1 मिनिट 2 मिनिट लागतो, त्याला फक्त 2 सेकंद लागतात. आता मी फक्त एक एक्झाम्पल घेऊया. मी जर विचारलं 99चा स्क्वेअर काय, 99चा स्क्वेअर कोणाला ओरली सांगता येईल उत्तर? कॅल्क्युलेटरमध्ये जरी केला तरी पण तुम्हाला वेळ लागेल जेवढा याच्यामध्ये तुम्हाला उत्तर सांगेल. सो 99 100 पेक्षा 1 ने छोटा आहे, राईट? त्याच्यामधून 99 मायनस करा, किती होतील? 98 आणि ते 1चा स्क्वेअर काय, 1 ला 1 ने मल्टिप्लाय केलं तर काय तर 1. सो आन्सर काय 9801. सो बघा, इतक्या अशा इझी इझी मेथड्स आहेत की तुम्हाला फक्त